नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवाल मध्ये तुमचं स्वागत आहे. खरीपाचा हंगाम जवळ आलेला आहे. कधीही मान्सूनच्या सरी महाराष्ट्रावरती पडू शकतात. अशात शेतकरी राजा बळीराजा हवालदिल आहे. तो कर्जमाफीची आस लावून बसलाय. सरकार मात्र कर्जमाफीचं काहीच बोलत नाही. उलट जो सत्ताधारी मुख्य पक्ष आहे भाजपचे नेते मात्र कर्जमाफीमुळं शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, कर्जमाफी हा एकमेव पर्याय नाही, कर्जमाफी दिलीस तर योग्य वेळी देऊ, कर्जमाफीविषयी कशाला बोलता, उलट दीर्घकालीन योजना आम्ही शेतकऱ्यांच्या दाराशी आणतो आहोत, त्याचा लाभ त्यांना मिळणार आहे, आणि दुसरीकडं मरणाच्या दारात उभा असलेला शेतकरी म्हणतो अहो जगायला कर्जमाफीरूपी सलाईन तुम्ही आम्हाला द्या. पण त्याविषयी ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही बोलतायत, ना भाजपचे नेते काही बोलतायत. उलट भाजपचं जे थिंक टँक आहे त्यांची तर अशी धारणा आहे की उत्तर प्रदेशनी कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली म्हणून महाराष्ट्र सरकारनं दिलीच पाहिजे असं काही बंधन भाजपनं घातलेलं नाही, आणि त्यामुळंच पुन्हा कर्जमाफीचा प्रश्न हा ऐरणीवरती आलेला आहे. आपण याच प्रश्नावर चर्चा करणार आहोत. आपला आजचा सवाल बघा. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजप सरकार तोंडघशी पडलंय का? हे आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक एक, शेतकऱ्यांना संपावर जाण्यापासून रोखताना राज्य सरकारची हतबलता स्पष्ट दिसते का? मुद्दा क्रमांक दोन, स्वाभिमानी शेतकरीच्या राजू शेट्टींनी कर्जमाफीसाठी दिलेली महिन्याभराची मुदत भाजप सरकार पाळेल का? मुद्दा क्रमांक तीन, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीत सरकारच्या अन्य कृषी योजना आणि निर्णयांकडे दुर्लक्ष होतंय का? शेवटचा मुद्दा, मुद्दा क्रमांक चार, शेतकरी कर्जमाफीच्या विलंबाचा परिणाम भाजप सरकारच्या कामगिरीवर होतोय का? सरकार काय करतंय याकडे जनतेचं लक्ष जात नाहीये, सरकार बेदखल होतंय अशी ही टीका किंवा अशी काळजी ही भाजपमधल्याच काही लोकांना लागली आहे. आपण चर्चा सुरू करणार आहोत. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते आमदार भाई जगताप. आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते गणेश हाके आहेत. आपल्यासोबत अभ्यासू पत्रकार संजय मिस्किन आहे, सकाळचे ते पत्रकार आहेत. आपल्यासोबत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते योगेश पांडे आहेत. आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशीसुद्धा येणार आहेत. जयाजी सूर्यवंशी यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली आहे आणि 1 जूनपासून जे शेतकरी संपावर जाणार आहेत त्याबद्दल काही निर्णय झाला अशी माहिती येते आहे. पण नेमका निर्णय कसा झाला, का झाला आणि नेमका कोणता झाला यावर आपण जयाजींशीच चर्चा करणार आहोत. मी सर्वात आधी जातो आहे गणेश हाके तुमच्याकडं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी आता जुनी झालेली आहे. ती मागणी धसास लावण्यासाठी प्रत्येकजण यात्रा काढतो आहे. भाजपनंसुद्धा शिवार संवाद यात्रा काढली. मधला एक दिवस भले सगळ्यांनी त्यात खंड पाडला आणि गडकरींची 61 साजरी केली तो भाग वेगळा, पण भाजपने, भाजपचे सर्व नेत्यांनी शिवार संवाद यात्रा पार पाडली. तसे दौरे काढले, आपापल्या मतदारसंघात नेते थांबले, त्यांनी शेतकऱ्यांच्या दारात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. एकूणच भाजपच्या या शिवार संवाद यात्रेचा फज्जा उडाल्याच्या बातम्या आहेत. नाही, आपण म्हणजे शिवार म्हणजे संवाद यात्रा जी आहे ती मुळात यात्रा आम्ही का काढली तर काँग्रेसनी संघर्ष यात्रा काढली, आमच्या सहयोगी पक्षांनी शिवसंपर्क यात्रा काढली आणि सरकार कसं चुकीचं धोरणं आखत आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात कसं आहे, आम्ही कर्जमाफी मागतो आहे, सरकार कर्जमाफी देत नाही आहे, हे सरकार 2.5 वर्षामध्ये या सरकारने काही फारसं शेतकऱ्यांच्या हिताचं काही केलेलं नाही आहे आणि या सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी ती संघर्ष यात्रा काढली होती विरोधी पक्षाच्या लोकांनी आणि आमच्या सहयोगी मित्रांनी. गेल्या 2.5 वर्षामध्ये आम्ही जे काम केलेलं आहे ते काम लोकांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावं, जनतेपर्यंत पोहोचवावं या हेतूनं आम्ही ती शिवार संवाद यात्रा म्हणण्यापेक्षा शिवार संवाद असा कार्यक्रम घेऊन लोकांच्यापर्यंत शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाण्याचं कार्यक्रम भारतीय जनता पार्टीनं तो
निषेध केला होता आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधी मग आमदार खासदार जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य नगरपरिषदेचे सदस्य महापालिकेचे सदस्य महापौर वगैरे ह्या सगळ्या लोकांनी लोकप्रतिनिधींनी स्वतः जाऊन या सरकारच्या कामगिरीबद्दल लोकांमध्ये बोलावं सांगावं आणि शेतकऱ्यांच्या याबद्दलची मतं जाणून घ्यावीत किंवा या सरकारबद्दलचं मत आणि सरकारला आणखी काही उपाययोजना सुचवायच्या वाटत असतील तर किंवा सल्ला शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष अडीअडचणीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या सोडून घ्याव्यात समजून घ्याव्यात या हेतूनं ही शिवार संवाद हा कार्यक्रम आयोजित केला होता. आपण म्हणालात त्या कार्यक्रमाचा फज्जा उडाला. मला असं वाटतं की आम्ही मुळात कुठेही या पद्धतीचा एखादी सभा आहे सभेला लोक जमलेले नाही आहेत तसंही परिस्थिती नाही आमकडे सभा ही कुठेही घेतलेली नाही. ज्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांना सांगितलं की बा ह्या सरकारनं शेतकऱ्यांसाठी या या गोष्टी केलेल्या आहेत केंद्र सरकारनं ह्या केल्या राज्य सरकारच्या मार्फत ह्या केल्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीचं हे सरकार आहे पुढच्या काळातसुद्धा शेतकऱ्यांच्या हिताचंच धोरण हे सरकार आखणार आहे हे आम्ही लोकांना समजून सांगितलं. लोक अत्यंत समाधानी आहेत. कुठल्याही प्रकारचा तुम्ही ज्या पद्धतीने माध्यमांमध्ये आक्रोश जो करता आहात तसा आक्रोश प्रत्यक्षातमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावरती शेतावरती असा आढळून येत नाही. शेतकरी समाधानी आहेत आणि शेतकरी म्हणतात की आम्हाला तुमचाच विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचं सरकारच काहीतरी केलं तर आमच्या हिताचं करू शकेल कारण 2.5 वर्षामध्ये जे काही सरकारने केलेलं आहे त्याचा आम्हाला त्याच्यावरूनच आम्हाला विश्वास वाटतो आहे आणि म्हणून पण तुम्ही करावं काही गोष्टी सुधारण्यात कर्जमाफी द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमागीवर शेतकरी आग्रही आहेत तेही लोकांचं म्हणणं आणि आम्ही समजून सांगताना सुद्धा सांगितलेलं आहे किंवा की आत्तापर्यंत आम्ही कशा पद्धतीची शेतीमध्ये गुंतवणूक केलेली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कशा पद्धती किती पैसे लागणार आहेत हे पैशाची तरतूद कशा पद्धतीने करावी लागणार आहे आत्तापर्यंत आम्ही शेतीच्या 2.5 वर्षामध्ये किती शेतीच्या क्षेत्रामध्ये किती गुंतवणूक केलेली आहे 30,000 कोटीची गुंतवणूक केलेली आहे ते कशा प्रकारे केलेली आहे आणि आत्तापर्यंत यापूर्वी ज्या गोष्टी केल्या नव्हत्या धोरणात्मकसुद्धा शेतीच्या क्षेत्रामध्ये जी धोरणं म्हणून आखायला पाहिजे होती धोरणं म्हणून काही शेतीच्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी आर्थिक विकासासाठी काही गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या आत्तापर्यंत झाल्या नाहीत त्या सुरुवात करण्याचं काम आणि ते निर्णय धोरणात्मक अशा स्वरूपाचे निर्णय घेण्याचं काम या केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारनं केलेलं आहे आणि निश्चितच आज काही लवकरच या सगळ्या गोष्टीचे परिणाम शेतकऱ्यांना दिसून येतील एकूण त्यांच्या परिस्थितीवर दिसून येतील असं मी लोकांना अशी सांगतोय आणि उत्तम पद्धतीने आम्हाला शिवार जे आमचा संवाद आहे त्याला प्रतिसाद मिळालेला आहे. मला असं वाटतं तुम्ही आता बोलता बोलता असं म्हणालात की माध्यमांमधून आक्रोश दाखवला गेला खरं तर राजधानीमध्ये आक्रोश आज दिसला माध्यमांमधून आशिष माध्यमांमधून मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे राज्याची राजधानी आहे तिथं आज शेतकऱ्यांचा आक्रोश दिसला तो विरोधकांनी काढला नाही तर तुमच्या सत्ताधारांपैकी एका घटक पक्षांनी तो आक्रोश रस्त्यावरती दाखवला. राजू शेट्टींनी सरकारला घरचा आहेर दिला. आपल्या सोबत योगेश पांडे आहेत राजू शेट्टींचे प्रवक्ते. गणेश हाके जे म्हणतात की शेतकरी समाधानी आहेत केवळ प्रसार माध्यम आक्रोश दाखवत आहेत. तुमचा आक्रोश आम्ही दाखवला म्हणून आम्हाला सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात सरकार धरतंय सत्ताधारी पक्ष उभं करताय. नाही सर या आत्मक्लेश यात्रेनिमित्त सरकारच्या शेतकऱ्यांविषयी वेगळी प्रेमाचा बुरखा टाराटारा फाटला आहे. मागच्या 9 दिवसापासून ही पदयात्रा पुण्यापासून मुंबईपर्यंत येत होती आणि त्यामध्ये सर्व शेतकरी सहभागी होते उन्हातांना शेतकरी चालत होते. ह्या सरकारला जरासुद्धा वाटलं नाही की शेतकऱ्यांची चर्चा करावी का येता येते आणि हे सरकार चालले तोंड घेऊन शेतकऱ्यांच्या शिवारावरती अतिशय निर्लज्जपणेची बाब आहे. वास्तविक बघता आज मुंबईमध्ये 15,000 शेतकरी इथं आले होते त्यांचा आक्रोश होत होता. यांच्यामध्ये जरासुद्धा हिंमत नाही आहे की शेतकऱ्यांच्या डोळ्यात डोळ्यात टाकून सांगायची. मागच्या 2.5 वर्षामध्ये या सरकारने काही केलेलं नाही फक्त रेटून बोलायचं फेका मारायच्या यावरती काही केलेलं नाही. आपण बघा ना जर स्वामीनाथन आयुक्त सांगितलं काही नाही परत शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढून द्यायचं अजिबात नाही आणि मुख्यमंत्री हे फार अभ्यासू आहेत ते प्रशस्ती पत्रक वाटत फिरत आहे की शेतकरी नेता कोण आहे हो तुम्हाला काय करायचं शेतकरी नेता कोण आहे काय शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा मात्र हे तसं काही करणार नाही आणि ह्यांना जे फूट पाडायची शेतकऱ्यांमध्ये ते दिसून आलं हे उघडे पडले आहेत. आज जो पंतप्रधान संप आहे बरोबर त्यांनी जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये खुट्टा कसा घालायचा आमच्या याच्यामध्ये काय चाललंय त्यांनी आणि आज माननीय खासदार राजू शेट्टी तुमच्यामध्ये काय चाललंय कुठे तुमच्यामध्ये काय चाललंय सगळ्यांना दिसतंय ना काय चाललंय काल पण काय झालं सगळ्यांना दिसतंय ना मुख्यमंत्री काय बोलले काय होतंय काय सगळा तमाशा चाललाय काय चाललंय सगळ्यांना दिसतंय आणि शेतकरी सगळं बघतोय सरकारला हे शोभा देत नाही ज्या प्रकारे सरकार वागतंय अजिबात योग्य नाहीये.
आपण जे म्हणतोय ना की आम्ही शेतकऱ्यांच्या विषयी खूप आम्हाला भावना आहे, आस्था आहे, या वास्तविक यांनी काय केलं? अहो, आमच्या एका कार्यकर्त्यांनी सरकारला, माननीय मुख्यमंत्री साहेबांना काळा झेंडा दाखवला, यांना इतका राग आला की पोलीस कर्मचारी पाठवून त्याच्या पत्नीला व आईला अटक केली. अरे काय चाललंय? त्यापेक्षाही कहर शेतकऱ्यांच्या भाकऱ्या घेऊन येणाऱ्या टेम्प आमच्या एका जीववाल्याकडनं 500 रुपये मागते पोलीस. ते म्हणतात नाही नाही तुम्हाला काय गरज करा. म्हणजे ह्यांनी काय आदेश दिले का पोलिसांना? आणि जर ह्यांची जर प्रशासनावरती जर पकड नसेल तर हे खूप दयनीय बाब आहे. हे अतिशय म्हणजे याला काय बोलावं. आणि आज जेव्हा आम्ही आज आम्ही जो आत्मक्लेश केला आहे ना अशी जी खरं तर याचा उद्रेक झाला असता का इतके चिडले होते संध्याकाळी? आमचं ठरलं होतं की मुंबईत आम्ही राडा करणार होतो, मात्र खासदार राजू शेट्टी साहेबांनी सगळ्यांना दापलं की हे आत्मक्लेश यात्र आहे. तुम्ही सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना सांगितलं समजून की तुम्ही शांत बसा, अजिबात कुठल्याही प्रकारचा काही झाला नाही पाहिजे गोंधळ, नाहीतर आम्ही यांना दाखवलं असतं काय गनिमे कावा असतो आणि काय असतं. अहो तुम्ही चेष्टा करताय राव, काय चाललंय? म्हणजे योगेश पांडे माझ्या 2-3 प्रश्नाची लवकर लवकर उत्तर द्या. हा बोला साहेब, बोला. स्वाभिमानी शेतकरीच्या कार्यकारिणीमध्ये सदाभाऊ खोत यांचं स्थान काय, कोणतं पद आहे त्यांच्याकडे? नाही, ते आता सरकारमधले माननीय सदाशिवराव खोत हे माननीय मानदार मंत्री महोदय आहेत, आदरणीय मंत्री आहेत, ते सरकारचे घटक आहे, लोकशाही मार्गाने निवडून दिलेलं घटक ते सरकार आहे आणि ते भाजपच्या चिन्हावर झालेले मंत्री आहेत. ते स्वाभिमानी शेतकरीच्या कार्यकारिणीत नाही आहेत का? नाही, त्याविषयी मी आता काही बोलू शकत नाही. आमची कार्यकारिणी होणार आहे माननीय स्वाभिमानीचे माजी प्रदेशाध्यक्ष होते की सध्या आहेत? नाही, ते माजी प्रदेशाध्यक्ष आहेत, अजून ते स्वतः पण मान्य करत आहे आणि सर्व म्हणत आहे. याबाबत जो निर्णय होईल तो सर्वसाधारणपणे होतील, त्याविषयी मी बोलणार नाही किंवा त्याविषयी बोलणं एवढं माझं हे पण नाहीये. हे कसं काय म्हणजे स्वाभिमानी शेतकरीचा एक नेता राजू शेट्टी हा लोकांबरोबर आत्मक्लेश करतोय, 9 दिवस आत्मक्लेश यात्रा काढून मुंबईत त्याची सांगता करतोय, इथं सरकारला लाथाळा मारतोय, आणि दुसरा नेता सदाभाऊ खोत हा सरकारबरोबर बसून सरकारसाठी मध्यस्थी करून संप मोडून काढतोय, कसं चित्र चाललंय हे? नाही, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला तर अतिशय अतिउचित होईल, कारण त्याविषयी आम्ही काय बोलणार? कारण प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे, काय करावं, काय वागावं, काय नाही, आणि प्रत्येकाने आपलं आत्मचिंतन करावं काय होतंय. आज तब्बल 15,000 शेतकरी आले होते, मात्र एकाही मंत्र्याला सुद्धा वाटलं नाही. उलट राष्ट्रवादीचे जे हसन मुश्रीफ आमचे जे म्हणजे त्यांच्यामध्ये आणि शेट्टी साहेबांमध्ये साप मुंगसाचं वैर आहे, मात्र त्यांनी स्वतः भाकरी पाठवल्या, काँग्रेसच्या लोकांनी जागा उपलब्ध करून दिली, पाणी पाठवलं, डॉक्टर पाठवले, म्हणजे आम्हाला सुद्धा शिवसेनेच्या लोकांनी जेवण दिलं आता सगळ्यांनी, आणि भाजपला जरा म्हणजे साधं चर्चेला सुद्धा नाही. आम्ही यांच्या काही पाण्यासाठी भिकेला. हो योगेश पांडे जरा ऐका. हा बोला. 9 दिवसापूर्वी ज्या आवेगानं, ज्या त्वेषानं राजू शेट्टींनी आत्मक्लेश यात्रा सुरू केली, त्याची सांगता जेव्हा आज झाली मुंबईमध्ये, तेव्हा मात्र राजू शेट्टींनी अल्टिमेटम 1 महिन्याचं दिलं. हो, 1 महिना आम्ही वाट बघतो, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही दिली तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू. अहो सरकारमधून बाहेर पडू काय, राजू शेट्टींचं सदाभाऊ खोत ऐकतात कुठं? त्यांनी कधीच फाटावर मारलंय राजू शेट्टींना. 9 दिवस तुमच्या आत्मक्लेश यात्रेकडं सदाभाऊ खोत साधे फिरकले सुद्धा नाहीत. नाही आबा आशिषजी, आम्ही या सरकारचे हितचिंतक होतो, आम्ही सुद्धा या सरकारला निवडून आणण्यामध्ये खारीचा कावळ्यांना वाटा उचलला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार पाडण्यासाठी आम्ही 2-2, 4-4, 5-5 मत आमचे पण त्यांना गेले आहे, मात्र ते मान्य करत नाही. ह्या बाब ही बाब निराळी आहे. आणि आम्ही सुद्धा आमचा एक खासदार तर आहे ना केंद्रामध्ये, आणि आम्ही एनडीएचे घटक दल आहोत, अध्यापही घटक दल आहोत, आणि आम्ही त्यांना लोकशाही मार्गाने त्यांना अल्टिमेटम दिला आहे. कारण असं नको म्हणायला की बघा हे स्टंट करत आहे, कारण ह्यांचे काही लोक जे बोलत आहे की हे स्टंटबाजी करत आहे किंवा यांना दिखावा करायचा आहे किंवा मग जे बाकी जे इतर गोष्टी आहेत, आता जसं तुम्ही बोलले, कारण काल माननीय मुख्यमंत्री पण बोलले की एकमेव नेता आहे शेतकऱ्यांचा वगैरे वगैरे, तुम्ही सगळं बघितलं. राजू शेट्टी नाही नाही मुख्यमंत्री बोलले ना, कोण एकच नेता आहे म्हणून काल त्यांना. राजू शेट्टी का नाही ह्याविषयी आमचे परममित्र गणेशजी हाके अधिक सांगू शकतील, कारण मुख्यमंत्री असं म्हणाले की एकमेव शेतकरी नेता आहे तो म्हणजे सदाभाऊ खोत. हो ते विचार त्यांना माहिती आहे, गणेशजी हाके त्याविषयी अधिक प्रकाश टाकतील आणि त्याविषयी जास्त बोलण्यापेक्षा आपण मुख्यमंत्र्यांना माहिती आहे कोण कामाचा आहे आणि कोण बिनकामाचा आहे. त्यांनी जो कामाचा आहे त्याला बरोबर स्वतःकडे घेतलेला आहे आणि तेच आता मध्यस्थी करतायत. नाही आता जे चाललंय ना, आता आपण थोडं मूळ शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वळूया. कसं आहे की ह्या छोट्या छोट्या किरकोळ गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी आणि ही चर्चा. सदाभाऊ खोत हा विषय स्वाभिमानी शेतकरींना संपवलेला आहे. सदाभाऊ खोत जर का स्वाभिमानी शेतकरीतून जाऊ पाहत असतील तर ते जातील, अशीच भूमिका आहे राजू शेट्टींची. नाही त्याविषयी आता बघा खासदार साहेबांनी सगळ्या भूमिका अतिशय स्पष्ट केला आहे आणि आम्हाला त्या गोष्टीकडे बोलण्यास आणि लक्ष देण्यासुद्धा आम्ही त्याकडे वेळ नाही आहे. आम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे. ठीक आहे ठीक आहे, तुम्हाला त्या गोष्टीकडे लक्ष देण्यास वेळ नाही. भाई जगताप, एक तर गणेश हाके म्हणाले की शेतकरी राज्यातला हा समाधानी दिसला आहे,
म्हणजे तुम्ही यात्रा काढली संघर्ष यात्रा, आसूड यात्रा बच्चू कडूची निघाली तेव्हा शेतकरी समाधानी नव्हता, आणि भाजपनं जेव्हा शिवार संवाद यात्रा दौरे काढले तेव्हा त्यांना शेतकरी समाधानी दिसला. म्हणजे राज्यामध्ये सगळं काही आलबेल आहे, शेतकऱ्याची काही तक्रार नाही आहे. अशी असं आहे की एखादा माणूस जेव्हा ठरवतो की त्याला खोटंच हे करायचं आहे, लोकांच्या मनावर बिंबवायचं आहे आणि खोटंच बोलायचं आहे, त्यावेळेला मग त्याला हे राहता तो म्हणजे याला तुम्ही म्हणजे शब्द वाईट आहे खरं तर मला ते नाही आवडत, परंतु तरीसुद्धा की आता याप्रमाणे आता यांनी जसं पांडे म्हणाले, योगेश पांडे म्हणाले की इतका निर्लज्जपणाचा कळस आहे की शेतकरी आलवेला आहे, सुखरूप आहे, मजेत आहे आणि मुलं विकायला निघाला आहे. शेतकरी आलबेला आहे, सुखरूप आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे परमिशन मागतोय की आत्महत्या तो इशारा देतोय. शेतकरी आलबेला आहे, सुखरूप आहे यांच्या भाषेमध्ये मस्त सगळं छानपैकी चाललं आहे, तरीसुद्धा तो म्हणतोय की सलाईन आम्हाला याचं कर्जमाफीचं आम्हाला सलाईन द्या. शेतकरी आलबेला आहे, सुखरूप आहे, तरीसुद्धा शेतकऱ्याच्या आत्तापर्यंतच्या 2 वर्षाच्या ज्या काय आत्महत्या झालेल्या आहेत त्या सुखरूपपणे मजेत सगळे लटकलेले आहेत. हो भासाला म्हणजे त्यांनी मृत्यूला कवटाळले ते एकदम मजेत, म्हणजे यांच्या संवादामुळे यांच्या याच्यामुळेच कवटाळलेलं आहे. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट महाराष्ट्राच्या दृष्टीने पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या राज्याने देशाला दिशा देण्याची जी काय आजपर्यंत परंपरा आहे त्या राज्याची दशा आज अशी आहे, शेतकरी तर आत्महत्या करतो आहे, शेतकऱ्यांची मुलंसुद्धा आत्महत्या करायला लागले. हे ह्यांचं कर्तृत्व आहे, हे यांच्या सरकारचं कर्तृत्व आहे. प्रत्येक वेळेला काँग्रेसची यात्रा, काँग्रेसची यात्रा, संघर्ष यात्रा सांगायचं अशी जी तुम्ही आम्हाला सांगा सगळ्या, म्हणजे मीडियालाही माझा हा सगळ्यांना हा माझा नाही तो असा आहे की त्याच्यामध्ये एक मिनिट माझं कम्प्लीट करू द्या, कम्प्लीट करू द्या तुम्हाला संधी आहे कारण तुम्हीच मेन बॅट्समन आहात, त्यामुळे तुम्हाला संधी भरपूर आहे. कसं आहे की सत्तांतर झाल्याच्या पहिल्या दिवसापासून आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. म्हणजे असं नाही झालं की तुमच्या काहीतरी कामाचं आम्ही बघितलं, तुमचं काही आहे, तुमचं श्रेय हिरावायला जातोय, नाही ना, तुम्ही देऊन दाखवली ना. आणि आम्ही आणि ते दिले, त्यांना सत्ता दिली जनतेने, यांनी खोटं खोटं सांगितलं ते आम्ही त्यांना सांगतोय, पण यांच्या खोटारडेपणावर आमचं आंदोलन अवलंबून नाहीच मुळात. आमची शेतकऱ्याची जी आमची बांधिलकी आहे आणि शेतकऱ्याची आज जी अवस्था आहे त्याच्यासाठी आमची बांधिलकी आहे, ती पहिल्या दिवसापासून आहे. 2.5 वर्ष झाली, हे अगोदरच आम्ही अल्टिमेटम आम्ही सुद्धा दिलं होतं की बाबा तुम्ही ह्या याच्यापर्यंत करा, आणि आम्ही त्याच्यासाठी राज्याच्या राज्यपालांना भेटलो आणि त्यांना आम्ही विनंती केली आपल्या अभिभाषणामध्ये एक वाक्य येऊ द्या की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये माझं सरकार विचाराधीन आहे, एवढं एक वाक्य तरी असू द्या. त्याने आम्हाला हो म्हणाले, अर्थात राज्यपालांबद्दल बोलणं हे मला योग्य शोभा देत नाही, परंतु साधा उल्लेखसुद्धा नव्हता राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये. आम्ही मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं होतं तुम्ही बघा, तर आठवा तुम्ही ते त्यावेळचं आपलं याचं जे हे झालं आपलं अधिवेशन जे झालं त्या अधिवेशनामध्ये आठवा काय सांगितलं, वाट बघायला पाहिजे होते तुम्ही. ठीक आहे, वाट बघितली, त्यांचे लोकही रस्त्यावर आले, त्यांचे लोक तिथे खाली सभागृहामध्ये फलक बिलक लावून निघलं. आम्ही एक गोष्ट स्पष्टपणे तेव्हाही सांगितलं होतं, आजही सांगतो, भविष्यातही सांगू, तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, सगळं क्रेडिट तुम्हीच घ्या, तुमचा आम्ही सत्कार करू, हे आम्ही जाहीररित्या सांगितलेलं आहे. आणि म्हणून एक गोष्ट मात्र तुम्हाला मान्य करावी लागेल, म्हणजे आणि तुम्ही ती मान्यही केलेली आहे, यांचं जसं म्हणणं आहे की तुम्ही सगळे त्यांच्या विरोधात काय हे करताय, सरकारच्या विरोधात आम्ही यांनी आमच्या हो आक्रोश या आमच्या सुरुवातीला जेव्हा आम्हाला चांगलं काही दिसत आम्ही तुम्हाला चांगलं दिसत नाही, आम्ही जेव्हा अधिवेशनावर बहिष्कार टाकला आणि आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही शेतकऱ्यांबरोबर गेलो, यांनी आमची टिंगलटवाळी केली, शिवराळा भाषा वापरली, मुख्यमंत्र्यांनी शिवराळा भाषा वापरली, आम्ही त्याची चिंता केली नाही. आम्ही आमचा संपूर्ण महाराष्ट्राचा संपूर्ण दौरा केला 4 फेजमध्ये, उर्वरित याच्यामध्ये आमच्या आता सभा आहेत. म्हणजे आम्ही आमच्या भूमिकेमध्ये राजकारण आलं कुठं तर नाही, आणि म्हणून
यांना आज जे काय यांच्या अगोदर सुद्धा हे बांधावर गेले होते मुख्यमंत्री, आठवा बघू. तुम्हाला आठवतं की याच्या अगोदरही बांधावरच्या गप्पा झालेल्या आहेत त्यांच्या, काय नवीन आहे त्याच्यामध्ये? म्हणजे आता जो काय मग शिवसेनेला सुचलेलं शहाणपण कसलं, शिवसंपर्क वगैरे वगैरे, म्हणजे सत्तेत राहून तिथे तिथे बोलायचं नाही, राजीनामे खिशातच घेऊन फिरायचं, राजीनामे द्यायचे नाहीत म्हणाले. त्याच्या बाबतीमध्ये तरी पण शेतकऱ्यांबद्दल बोलताय, मला त्याबद्दल एक समाधान आहे. आपण जिथे बोलायचं जिथे करून घ्यायचं तिकडे तुम्ही करत नाही आहेत. याचा अर्थ दुसरा असा निघतो की ह्यांचा एककल्लीपणा, ह्यांना सत्तेचा जो माज हा जो भाजपवाल्यांना आलेला आहे, आणि आम्ही जे करू ते फरफटत ते सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचं ते प्रतीक आहे. त्याच्यामध्ये राजू शेट्टीसुद्धा आले. राजू शेट्टींच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये वेगळ्या भावना आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने चळवळीतला माणूस आहे, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचलेला माणूस आहे. ते सत्तेत आहेत, त्यांनी खरं त्यांची बाजू तिथे त्या तिकडे वरच्या सभागृहामध्ये त्यांनी हे करायला पाहिजे, इथे त्यांच्या लोकांनी तर त्यांचं नाहीच आहे. त्यांनी सांगितलं अहो ते भाजपच्या कमळावर आलेले ते कमळाबाईचा माणूस आहे तो. म्हणजे त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करून व्यक्त करतो, कारण त्याही माणसाने राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा देऊन त्यांनी काम केलेलं आहे. परंतु आजचे सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत हे दोन वेगळे वेगळे सदाभाऊ खोत पाहायला मिळतात आहेत, हे जाहीररित्या या ठिकाणी म्हणतो आहे मी. त्यांचा कसल्याही प्रकारचा अपमान न करता आजची जी भाषा आहे ती किमया म्हणण्यापेक्षा सत्तेचा माझाही होतो असं कसं म्हणू शकतो कोणी की नाही सरकार फार चांगलं काम करत आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्नच नाहीत? कसं म्हणू शकतं ज्याने आयुष्यभर शेतकऱ्यांचं हे केलं, शेतकऱ्यांची मडी उचलली जातात आहेत दररोज दररोज त्यांच्या कुटुंबातला. आज आत्महत्या झालेली आहे, एक दिवस सांगा चला की ज्या दिवशी आत्महत्या झालेली नाही. डोक्यावर पाऊस दिसतोय, वरुण राजा खुश आहे, पाऊस पडावा अशी आम्ही विनंती करतोय. तिकडे ह्याच्यावर आपण जो उल्लेख केलात की ह्याच्यावर संपावर शेतकरी चाललाय, आम्हीही त्यांना हे केलं, आव्हान केलं, नका जाऊ आपण ह्याच्यावर संपावर जाऊ नका, कारण त्याच्याने काही साध्य होणार नाही. आपण आपला प्रयत्न करू. आज काय मार्ग निघालेला मला माहीत नाही, कारण आपण म्हणालात बैठक अजून सुरू. परंतु हे सगळं जे आहे हे सगळं खोटं आहे, आणि गणेश हाके सांगतात आहेत तेच तेवढं खरं आहे. ठीक आहे, अशी जर परिस्थिती असेल अलीकडेच कोरडवाऊचा दौरा करून आलेला आहात, महाराष्ट्राचा कोरडवाऊ शेतकरी जवळून बघून आलेला आहात, आता त्याचा खरीपाचा हंगाम सुरू होण्यावरती आलेला आहे, पाऊस कधीही पडू शकतो आणि एक 10 तारखेपासून पेरण्यांनाही सुरुवात होईल अनेक ठिकाणी कोरडवाऊची. मला एवढंच सांगायचं आहे की शेतकरी समाधानी आहे असं म्हणलं तरी कसं जाऊ शकत? मला म्हणजे शेतकरी कुठंतरी एखादाच तरी शेतकरी समाधानी आहे असं वाटतं. चुकीच्या एक सेकंद मी तुम्हाला थोडंसं इंटरप्ट करतो की तुम्ही माझ्या शब्दाचा चुकीचा अर्थ लावता. एक ऐकून घ्या, मी काय म्हणालो की शेतकरीने हेही सुद्धा आम्हाला सांगितलं की शेतकऱ्या आमच्यासाठी अजून काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे, आम्हाला कर्जमाफी सुद्धा देण्याची आम्हाला आवश्यकता आहे. हे शेतकऱ्याने सांगितल्याचं मीही सांगितलं, पण पूर्वीपेक्षा सरकारनं ज्या पूर्वीच्या सरकारनं जे आम्हाला काही मदत केली किंवा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं तुम्ही अधिक मदत केलेली आहे. काय सगळं सांगतो आपण म्हणा, आपण त्याच्यावरती आपण काय करू भाई? आपण म्हणालात ना, आपण ज्या पद्धतीनं बाईनं मांडणी केली छानपैकी, बाई मांडणी उत्तम करतात, तुम्हाला आधी संधी दिली होती म्हणूनच म्हटलं संधी तेच म्हणलं. आता भाई जे माझं असं म्हणणं आहे की भाई म्हणाले की तुम्हाला मागच्या सरकारच्या तुलनेत तुमच्याकडनं ज्या योजना निर्णय झाले त्यावरती समाधान शेतकऱ्यांचं दिसलं, येस हे तुमचं म्हणणं आहे. ठीक आहे, हे तुमचं म्हणणं आहे ना, पण मी तुम्हाला सांगितलं ना की शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावरती आपण अनेक वेळेला चर्चा करतो आणि त्या इतक्या म्हणजे वेगळ्या पद्धतीनं त्याचा आपण लोकांच्या समोर आणतो. माझं म्हणणं आहे, मी तुम्हाला काय म्हटलं की तुम्ही म्हणाल की मीडिया यांचा आक्रोश, कुणाचा? तुम्ही शेतकऱ्यांचा आक्रोश नाही आहे म्हण तुम्हाला शब्द. विरोधी पक्ष ज्या पद्धतीनं हे आक्रोश करत आहेत तो आक्रोश मीडिया अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रोजेक्ट करत आहे सांगितलं. आमच्यावर दुहेरी टीका आहे ही, होय ऐकून घ्या. आमच्यातल्याच अनेकांवरती सरकारचं लांगून चालन करतात, सरकारी योजना आणि मुख्यमंत्र्यांनाच तेवढा दाखवता म्हणून टीका होते. आता हे विरोधी पक्षाचे लोक म्हणत असतील. दोन गोष्टी आहेत तुम्हाला की तुम्ही माझं असं म्हणणं असं आहे की भाई जे म्हणाले ना भाई, आपण एकेका मुद्द्यावरती तुमच्या मी आपण मला असं वाटतं की शांत पद्धतीने आपण त्याचा विचार करू. तुम्ही विरोधी पक्षाचे नेते म्हणून सरकारला विरोध करणं हे ठीक आहे. 2008 साली आपण कर्जमाफी दिली. 2008 च्या नंतरच्या काळामध्ये म्हणजे 2014 हे आमचं सरकार आलेलं आहे
8 ते 14 च्या 6 वर्षाच्या काळामध्ये किती आता शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत? एक मिनिट सांगतो. आत्महत्यांचा दर गेल्या 3 वर्षात तुमच्या सरकारच्या काळात हा वाढलेला आहे. तो भयावह दर आहे वाढलेला. आणि म्हणून तुमच्या सरकारला जाब विचारायची वेळ आलेली आहे. मी तुम्हाला सांगतो, या चालू वर्षात 2017 मध्ये पहिल्या 5 महिन्यांमध्ये 1,625 म्हणजे 1,125 ना जास्त आत्महत्या झालेल्या आहेत शेतकऱ्यांची. आजी ऐकून घ्या माझं म्हणणं की तुमचं ऐकून घ्या ऐकून घ्या. दोन गोष्टी याच्यातलं मी सांगतो मला की 6 वर्षाच्या काळामध्ये आत्महत्या झाल्या नव्हत्या का? आत्महत्या झाल्या. आपण आत्महत्या दराविषयी बोलत काळामध्ये नाही, त्या काळामध्ये त्याविषयी बोलतच नाहीये. आत्महत्याचा दर वाढतो आहे आणि आत्महत्या कमी करण्यासाठी सलाईन रुपी कर्जमाफी झाली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. त्याच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा जाईल, त्याला समाधान मिळेल, तो कुठेतरी आत्महत्या करण्यापासून परावृत्त होईल. हे त्या मागचं सिद्धांत किंवा थिअरी आहे. अशी जी मला माझं एक मिनिट माझं बोलणं पूर्ण संजय, मी तुमच्याकडे सविस्तर दुष्काळ मी आपल्याकडे माहिती सांगितलं की भौगोलिक परिस्थितीत महाराष्ट्राची आज अशी आहे की दर 10 वर्षातून 4 वेळा दुष्काळ पडतो. हा काही नवीन विषय नाही आहे. माझं असं म्हणणं आहे की हे सगळं माहीत होतं. सिंचनाच्या सुविधा महाराष्ट्रात काय आहेत, धरणं कशा स्वरूपाची बांधली पाहिजेत, काय केलं पाहिजे, यावर आपण बरीच चर्चा केलेली आहे. प्रश्न असा आहे की सततच्या 3 वर्षाच्या नापिकीनंतर चांगलं पीक झालं 2016 मध्ये, तुम्ही नोटबंदी केली, नोटबंदीत त्याला काही मिळालं नाही, तो कफल्लक झाला शेतकरी. तुम्ही 2.5 वर्षाचा नाही 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 तुम्ही काय करताय, तुमच्या चुकांवरती बेमालूमपणे पांघरून घालताय. नोटबंदी कशाला केली? शेतकऱ्याला पैसे मिळाले, त्याच्या पिकाचे काही मिळाले नाही, व्यापाराच्या हाती त्याला लुटलं गेलं. मी तेच तुम्हाला मी सांगतो, तुम्ही जे म्हणतात ती वस्तुस्थिती नाही. शेतकऱ्यांना सांगितलं तुम्हाला मी की तुम्ही मला असं सांगा की किती शेतकऱ्यांनी तुमच्याकडे आम्हाला पैसे मिळाले नाहीत म्हणून तू तक्रार केलेली आहे. अहो आम्ही तेच तोच तर आक्रोश दाखवला. तुरीच्या बाबतीत काय झालं बघा, मी तुम्हाला काय करायला लागला तुम्ही मला माहित आहे का? टोकन मिळालं की आता जे भाई तूर खरेदी नाही, तूर खरेदी झाली तर पैशाचा चुकारा नाही आणि त्याचा रडगाने संपतच नाही. मी सांगितलं की जे गेल्या 15 वर्षामध्ये जेवढ्या रुपयाचा विमा शेतकऱ्यांना मिळाला नव्हता तितक्या गेल्या 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा. नाही नाही नाही, त्यांनी पीक विम्याविषयी शेतकरी समाधानी नाही, नुकसान भरपाई विषयी समाधानी नाही, तूर खरेदीचा घोटाळा झाला 4,000 कोटीचा हे मांडलं जात आहे. पुरा त्याची सीआयडी ची मागणी होती, सीआयडी चौकशी. आणि त्यांना जर तुम्ही वेळ लावून जर करणार असाल तर हे हा हिशोब काळाची गरज काय, नीड ऑफ द आवर काय, नीड ऑफ द आवर काय, सरकारनं कार्यतत्पर होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सोल्युशन काढायचं, उत्तर शोधायची. सगळ्या मोज मोज मोजण्याच्या फुटपट्ट्या सगळ्यांसाठी सारख्या असाव्या आणि त्याच त्याच पट्टीनं मोजमाप करावं. म्हणजे कळतं की कोण कुठल्या पद्धतीच्या पद्धतीने कुठं कुठं पुढे अनेक वर्ष ही चर्चा सुरू आहे भाई. दुर्दैवाने काय होतंय माहितीये का, तो प्रश्न बाजूला जातोय. हे फार हुशार मंडळी आहे, ह्यांनी विषयाला असं डायव्हर्जन करायचं. म्हणून म्हटलं संजयला बोलून आपल्याकडे त्यांच्या आपल्या एकाही प्रश्नाचं उत्तर नाही, त्याकडे फक्त रिटून बोलायचं. हे असं ठीक आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत, प्रश्न भरपूर आहेत. ही चर्चा अशीच पुढे सुरू राहणार आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजप सरकार तोंडघशी पडलंय का? 70% लोक म्हणतायत होय शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजप सरकार तोंडघशी पडलंय. ब्रेक नंतर मी पत्रकार संजय मिस्किन यांच्याकडे जाणार आहे. ते नुकताच कोरडवाहू पट्ट्याचा दौरा करून आलेले आहेत आणि मी त्यांना विचारणार आहे खरंच महाराष्ट्रातला शेतकरी किती कफल्लक झालाय, किती हतबल झालाय, किती हवालदिल झालाय आणि त्याला कर्जमाफी द्यायची असेल तर सरकारची विल किंवा इच्छाशक्ती तशी आहे का की भाजपमध्येच संभ्रम आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याला केवळ कर्जमाफीचं गाजर दाखवलं जात आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय संजय मिस्किन यांच्याकडं. संजय मिस्किन, पुन्हा तोच प्रश्न आहे. शेतकरी हा कफल्लक झालेला आहे, हवालदिल झाला आहे, तो कर्जमाफीची आस लावून सरकारकडे बघतोय. खरंच त्याला कर्जमाफी मिळू शकते का आणि कितीपर्यंत त्याने वाट बघायची?
अगदी एक दीड ते दोन मिनटात अशी हे सगळं सांगतो. आत्तापर्यंत जी चर्चा सुरू झाली, एक मला वाईट असं वाटतं की ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या चर्चेमध्ये राजकीय चर्चा जास्त होते आणि मुद्द्यांची चर्चा कमी होते. कारण हा प्रश्न जर राजकीय झालेला आहे, राजकीय झालेला आहे, कारण त्याचं सगळं श्रेय काँग्रेसकडे जाते. 2019 ची निवडणूक लक्षात घेऊन त्यांनी कर्जमाफी 2009 कर्जमाफीचा एक उल्लेख आला म्हणून सांगतो. 2009 ज्या कर्जमाफी सरकारने सुप्रीम कोर्टाने विचारलं, किती आत्महत्या होतात देशामध्ये, वर्षाला किती आत्महत्या होतात, त्यावर 7,500 आत्महत्या होतात असं सरकारने ॲफिडेविट वर्षाला सुप्रीम कोर्टाकडे दिलं होतं. त्यावेळेस पंतप्रधान मनमोहन सिंगांनी असं बोललं, पंतप्रधान तर ते स्वतः अर्थतज्ज्ञ होते, त्यांना अर्थव्यवस्थेचा सगळा गाढा अभ्यासक, देशाची अर्थव्यवस्था त्यांच्या बोटावरती होती. त्यावेळेस सगळे बसले, मंत्रिमंडळ विचारलं की म्हणजे आपण असं कोणावरती विश्वास न ठेवता, आपण स्वतः बांधावरती जाऊन शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे आणि त्यांना कर्जमाफीची का गरज आहे हे पाहिलं पाहिजे. त्याच्यातून तो रिपोर्ट आला आणि 71,000 कोटीची कर्जमाफी प्रत्यक्ष बांधावरील शेतकऱ्याच्या घराघरातील परिस्थिती पाहिल्यानंतर झाली. आज परिस्थिती काही, आता मागाशी गणेश आके साहेब म्हणाले की त्यावेळेस आत्महत्या होत नव्हत्या का, तर होत होत्या, जरूर होत होत्या, त्याही सरकारच्या भूमिका कमी पडल्या होत्या. पण त्या कर्जमाफीनंतर पुढं सलग 4 वर्षे महाराष्ट्रात दुष्काळ होता, महाराष्ट्रात नव्हे 6 राज्यांमध्ये दुष्काळ होता, 6 राज्यांमध्ये दुष्काळ होता. 6 राज्यांमध्ये दुष्काळ असताना देखील आत्महत्याचा रेट 7,500 वरून 5,500-6,000 दरम्यान आला होता. म्हणजे ऐन दुष्काळ म्हणजे आत्महत्याचा रेट कमी झाला होता. का, तर त्यांना कर्जमाफीचं एक टेकू मिळाला होता, त्यांना अर्थबळ थोडं हातात आलं होतं आणि शेतकरी त्या ह्याच्यामधून थोडंफार ते मापवलं आणि बँकेचं लोन पुनर्गठन झालं होतं. विशेष म्हणजे पुनर्गठन झालं होतं. आज परिस्थिती 2014 तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी ज्यावेळेस या पंतप्रधानांच्या म्हणजे सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टाने हाच प्रश्न विचारला की ह्या वर्षी दरवर्षी 2014 ते 2017 दरम्यान शेतकऱ्याच्या दरवर्षी आत्महत्या किती होत आहेत, किती असा आकडा तो 12,000 आत्महत्या होतात. हा ॲफिडेविट केंद्र सरकारने दिलेला आहे. कुठे दिलेले? सुप्रीम कोर्टामध्ये दिलेले आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 2009 कर्जमाफीची जी काही 5 वर्षामध्ये शेतकऱ्याला थोडीफार बळ मिळालं होतं, त्या बळामधून शेतकरी सावरायच्या अगोदर पुढचं कर्ज अंगावरती आलं आणि आता खऱ्या अर्थाने पुन्हा आत्महत्याचा ग्रोथ वाढायला लागला, डर्ट वाढायला लागला. का, तर हमीभाव नाही, कारण त्यानंतर पिकला. आता तुम्ही बघतात सगळ्या शेतुरीचा खेळ झाला, सगळ्या धान्याचा खेळ झाला, हमीभावाचा खेळ झाला. वांग्याचा ट्रक नेला तरी वांग्याचं ट्रकचं भाडं देतात नाही, कांद्याचा ट्रक नेला तर कांद्याचं उलटं 25 रुपये 50 रुपये भरून शेतकरी घरी यायला लागलेले आहेत. ही जी वस्तुस्थिती आहे याच्याकडे नाही. याचं कारण आहे की भूमिका काय जरी असली तरी त्याची भावना काय आहे, भावना सध्या प्रायोरिटी कुठल्या ठरवलेल्या आहेत, सरकारने प्रायोरिटी कुठल्या ठरवल्या आहेत. शेतकऱ्यांचा विषय इतका गाजत असताना सरकारची प्रायोरिटी मला दुय्यम दिसते शेतकऱ्यांच्या बाबतीत. ते याच्यासाठी की सरकार सध्या अर्बनायझेशनकडे जास्त लक्ष देत आहे, अर्बन डेव्हलपमेंटवरती हे सरकारचं जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे. कारण मध्यमवर्गीय हा आपला मतदार नाही असं मतदार नाही याचा अर्थ नव्हे. मतदार असू शकतो नसू शकतो हा भाग वेगळा, पण तो 18% हा इथला शेतकरी खऱ्या अर्थाने चरित्रार्थाची शेती करतो, म्हणजे ज्याचं कुटुंबच सगळं शेतीवरती अवलंबून आहे असा 18% शेतकरी आहे. आणि 82% शेतकरी आपला ग्राहक, हा लोकसंख्या ही ग्राहक आहे. या सरकारची प्रायोरिटी ह्या ग्राहकांची आहे, ह्या ग्राहकांना ह्यांनी सरकारने प्रायोरिटी दिली आहे. आणि या 80% जर विचार केला तर 54% लोक हे शहरात राहणारे आहेत, जे मध्यमवर्ग आहेत की ज्यांना गावाकडे माझा स्वतःचा भाऊ शेती करतोय, याच्याबद्दल देखील त्यांना काही देणं घेणं नाही. मला शहरामध्ये काय सुविधा मिळतात, मला सरकारच्या वतीनं शहरामध्ये कुठल्या उपाययोजनाचे मला जगण्याचे साधनं मिळतात याच्यावरती जास्त करतो. त्यामुळं शेतकरी हा स्वतःच्या कुटुंबापासून तर तुटलेलाच आहे, दुसऱ्या बाजूला सरकारच्या भूमिकेपासून तुटलेला आहे. सरकारची भूमिका काय जरी असली तरी भावना मात्र सरकारची आता चांगली दिसत असली तर कर्जमाफी देण्याची आता सरकारची तयारी नाही आहे. याचं कारण एक आहे की आज तुम्ही समृद्धी मार्गासाठी 50,000-60,000 कोटी रुपयाचा निर्णय घेऊ शकता. मेट्रो ह्या सगळ्या शहरातल्या प्रकल्पांसाठी पैसे नसताना तुम्ही चायना आपलं जायका वगैरे जपानच्या कंपन्यांकडून कर्ज उभारू शकता. आज 18% शेतकऱ्यांच्यासाठी जर कर्जमाफी करायची असेल तर मी म्हणतो की त्यात प्रायोरिटी ठरवा, अल्पभूधारक शेतकरी ठरवा, कोरडवाहू शेतकरी ठरवा. आज 1 तारखेला उद्यापासून मान्सून, आजच मान्सून दाखल झालेला आहे. शेतकऱ्यांना बियाणं, खतं, शेती अवजारं हे सगळं करण्यासाठी आज पुनर्गठन करायला जिल्हा बँका जिवंत नाहीत. जिल्हा बँकांना टाळा आहे नोटबंदीनंतर, कारण 8,000 कोटी रुपये शेतकऱ्यांचे पैसे थे. हे 8,000 कोटी रुपये जिल्हा बँकेमध्ये जुन्या नोटांच्या रूपात पडलेले आहेत आणि त्याच्यावरती KYC द्या म्हणून ज्यावेळेस 8 नोव्हेंबरच्या निर्णयानंतर सांगितलं, 3 महिन्यापूर्वी ह्या KYC क्लिअर झालेले आहेत, तरी देखील जिल्हा बँकांना अर्थपुरवठा करण्याची परवानगी दिली जात नाही. आणि आता कसा करणार आहे तुम्ही? 1-2 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या डायरेक्ट अकाउंटवर पैसे कसे टाकणार आहे तुम्ही? बरं, पैसे अकाउंटवर टाकले तर ते कुणाच्या अकाउंटवर जाणार आहेत? कुठल्या खात्यात बँक आहे? शेतकऱ्यांची कुठली बँक येतं? शेतकऱ्याची बँक आहेत राज्य सहकारी बँकेच्या अंतर्गत
अंतर्गत जिल्हा बँका आणि जिल्हा बँकांच्या अंतर्गत कृषी सेवा पतसंस्था आहेत, या सगळ्या त्याच्यामध्ये जाणार आहेत ना शेतकऱ्याच्या अकाउंट ऑटोमॅटिकली ते बाय डिफॉल्ट त्यांचं कर्ज बँकेला जमा होणार आहे. मला एक कळत नाही की हे कुठल्या भावनेतून बोललं जाते, हे कुठल्या जातीतून सांगितलं जाते की हे शेतकऱ्याच्या अकाउंट काय झाले राजकारण आणि अगदी अनुनयी करणारी म्हणजे एक लोकप्रिय घोषणा करायच्या आणि त्याच्यातून हे करायचं आणि याच्यामुळे शेतकरी व्यथित झालेला आहे. संघर्ष यात्रा निघाल्या, आत्मक्लेश यात्रा निघाल्या, पण प्रत्येक पक्षाचा संघटनेचा शेतकरी वेगळा आहे. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं या शेतकऱ्याला खरा शेतकरी म्हणून बघण्याची सगळ्यांची पात्रता असायला पाहिजे, सगळ्यांनी त्या डोळसपणाने पाहिलं पाहिजे, त्यावेळेस शेतकऱ्याची भावना कळेल. म्हणून मी मग सांगतो की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही फक्त त्याला बूज देण्यासाठी, त्याला जीवन राहण्यासाठीचा एक आधार आहे. तो त्याचा तो जगतोय, त्याचा तो वागतोय आणि त्याचा तो वाढायचा कसा तो प्रयत्न करतो. उपाययोजना धोरणं पुन्हा काही तुम्हाला काय 25,000 कोटी टाकून उपाय कायम शाश्वत विकास करायचा हा भाग वेगळा आहे. पाणी जर पडलं नाही, पाऊसच पडला नाही तर शाश्वत विकासाला काय अर्थ उरणार आहे. परंतु आता सध्या जी कुटुंब मरणाच्या दारात आहेत, म्हणजे लहान मुलगी 12वीची मुलगी परीक्षा करताना घरात आपल्या पित्याला आपला हुंड म्हणजे आपलं लग्न करणं शक्य नाही म्हणून आत्महत्या करते. गेल्या आठवड्यातली घटना आहे उस्मानाबाद लातूर जिल्ह्यातली की मुलीचं लग्न लावल्यानंतर बापाने पाठीमागे जाऊन आत्महत्या केली. या सगळ्या वेदना, ह्या सगळ्या जे काही क्लेशदायक घटना आहेत याच्याकडे बघायचं सोडून तुमच्या सरकारमध्ये काय झालं आणि आमच्या सरकारमध्ये काय झालं आणि ह्या संघटनेने काय केलं किंवा त्या शेतकरी नेत्यांनी काय केलं याच्यावरती ज्या चर्चा चालतात ना, याच्यातून शेतकरी खरंच हतबल झालाय, खरंच व्यथित झालाय. माझं असं म्हणणं आहे की सरकारने हे सगळं सोडून धोरण काढलं पाहिजे. मनमोहन सिंग सरकारने कुठलीही राजकीय चर्चा होऊ न देता आणि फारसं काही न बोलता, फारसं काही न बोलता, लोकांना प्रवचन न देता 71,000 कोटीचा कर्जाचा निर्णय घेतला. तो देशासाठी होता किंवा राज्यासाठी नव्हता, तो निर्णयाचा 5 वर्ष शेतकऱ्याला फायदा झाला होता. परंतु त्यानंतर शेती हमी भाव असेल, स्वामीनाथन आयोगाचा, मी तर मागच्या वेळेस आपल्या डिबेटमध्ये आले, स्वामीनाथन आयोग हा सरकार लागूच करू शकत नाही. तुम्ही कितीही काही करा हे सरकार स्वामीनाथन आयोग देऊ शकत नाही. याचं कारण सांगतो की राधेमोहन सिंग यांनी कृषी मंत्र्यांनी स्वामीनाथन आयोगाचा चर्चा थांबवा कारण आम्ही आता उत्पन्न दुप्पट करणार आहोत अशा प्रकारची एक भूमिका घेतली होती. त्याच्यामुळं स्वामीनाथन आयोग हा आता भाषणात गुंडाळण्याची तयारी झालेली आहे. पहिली प्रायोरिटी हा सरकारची 5 वर्षात एवढ्या आहे 2019 पर्यंत शहरांच्या योजना वाढवायच्या, शहरीकरणाला जास्त प्राधान्य द्यायचं आणि शहरीकरणात ऑलरेडी मतदारसंघ वाढलेले आहेत, या मतदारसंघाला आपलंसं करायचं, मध्यमवर्गीयाचा मतदारसंघाची मोट बांधायची आणि त्यानंतर पुढची प्रायोरिटी खूपच अडचणीचं वाटत असेल तर शेतकऱ्यांकडे जाईल असं मला सध्या तरी. फक्त अर्ध्या मिनिटावर संजयने हे म्हणताना म्हटलं की प्रत्येक राजकीय पक्षाचा शेतकरी हे आहे आणि त्याने शेवटच्या वाक्यामध्ये हेही म्हटलं की 72,000 कोटीचं कर्जमाफी करताना हे पाहिलं गेलं नाही, देशाच्या सगळ्या शेतकऱ्यांचं ते कर्जमाफी झाली आणि ती पूर्णतः झाली असाही आम्ही दावा केला नाही. आणि त्याच काळामध्ये मनमोहन सिंगांच्याच काळामध्ये हमी भाव सुद्धा 2 वेळा वाढवला गेला, 28% -42% हमी भाव वाढवला गेला. त्याचा कसलाही मन की बात न करता, त्याची कसलीही हे न करता हे सगळं केलं गेलेलं आहे. आमचं म्हणणं हे आहे, म्हणून आम्ही जे काय म्हणतो आहे ते हे आत्ता आमची सत्ता गेली नाही राज याच्यावर नाही म्हणून नव्हे. आणि हे जे वारंवार बोललं जात आहे की ती कर्जमाफी झाली ती बँकाची भर झाली, अहो त्या मला ह्या गोष्टीचा अर्थच कधी कळला नाही. ज्या शेतकऱ्याचा ह्याच्यावर त्याच्या 7-12 वर त्या बँकेचं तारण आहे, त्या बँकेचं जे बोज आहे तो जर कमी झाला नाही तर त्याला दुसरं कर्ज मिळणारच कुठून. आणि त्यामुळे मग त्या काँग्रेसवाल्यांच्या या आहेत, राष्ट्रवादीवाल्यांच्या आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य करून स्वतःचं अपयश लपवण्याचं काम जे वारंवार केलं जात आहे. आणि ज्या संवेदना ज्या दाखवायला पाहिजेत, ज्याचा संजयने उल्लेख केला, ज्याचा आम्ही अनेक वेळेला सांगितलं की आणि परवा मुख्यमंत्री स्वतः बोलले समृद्धी मार्ग हा झालाच पाहिजे. म्हणजे ते 48,000 कोटी आहेत पण 30,500 कोटी त्या शेतकऱ्याला द्यायला नाही. त्यामुळे संजयचा तो मुद्दा बरोबर आहे, फक्त आणि फक्त राजकारण लक्षात ठेवून शहरीकरणामध्ये आपले मतदारसंघ वाढतात आहेत आणि त्याच्या निमित्तात त्याच्या ह्याच्याने तो मग जो पोषणकर्ता आहे, जो आपल्याला तो बळीराजा आहे, जो आपल्याला जेवू घालतोय तो मेला तरी चालेल. पण मात्र वर्गातून पुढे आलेले आहेत असं वाटत, वेळ प्रसंगी ते पक्षाच्या विरोधात सुद्धा भूमिका मांडायला मागे पुढे बघणार नाही. पक्ष सांगतोय, सरकार दावा करतय की 2022 पर्यंत आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. आज परिस्थिती काय, शेतकऱ्याच्या कर्जाचा बोजा दुप्पट नाही तर 10 पट वाढलेला आहे आणि म्हणूनच तो हतबल झालेला आहे. मी ब्रेक नंतर
गणेश हाके यांना सविस्तर बोलायला देणार आहे, पण आता घेणार आहे एक ब्रेक. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजप सरकार तोंडघशी पडलंय का? 93% लोक म्हणतायत होय शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजप सरकार तोंडघशी पडलंय. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. गणेश हाके, आता तुम्ही सविस्तर बोला आणि अनेक प्रश्नांची उत्तरं द्या, पण मुख्य प्रश्न काय, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला घेऊन तुमच्या पक्षामध्ये भाजपमध्ये मोठा संभ्रम आहे. नितीन गडकरी काय म्हणाले की कर्जमाफी देऊन काय होणार आहे, शेतकऱ्यांचे कुठले प्रश्न सुटणार आहेत, त्यामुळे कर्जमाफी दिलीच पाहिजे असं कुठं आहे. आता असं म्हटलं जातं की भाजपचा जो थिंक टँक आहे त्यांनी नागपूरमध्ये असं सांगितलं की उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफी दिली म्हणून भाजपच्या महाराष्ट्रातल्या सरकारनं कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यावी असं काही बंधन नाही, आम्ही आमचं बघू. त्यामुळे आता लोकांनी तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? अमित शहा असं काय करताय? अमित शहाचंही हो, अमित शहा बोलले असं त्यांनी. आणि माध्यमांचं अमित शहा हेच जर कुठल्या राजकीय पक्षाच्या दुसऱ्या कोणी बोललं असतं तर त्या हेडलाईन झाल्या असत्या. हे एका वृत्तपत्रात एका एवढीशी बातमी आले हो. अरे वा, कमाल आहे. काय मग आणखीन मग त्याचं हे सांगायचं. आशिष, पुन्हा आपण अमित शहा समजून घ्यायला पाहिजे. उत्तर प्रदेश मधली कर्जमाफी जी करण्यात आलेली आहे ती 67,00,000 रुपयापर्यंतची कर्जमाफी करण्यात आली आहे. आपण आपल्या महाराष्ट्रापुरता आपण विचार करताना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आपण विचार करता, महाराष्ट्राचा आपण विचार करायला पाहिजेत. आज महाराष्ट्रामध्ये संजय ज्या पद्धतीने बोलत होता, संजय म्हणजे खरं म्हणजे पत्रकार आहे, अभ्यासू पत्रकार आहे, तो हे मात्र विसरला की महाराष्ट्रामध्ये जेव्हा कर्जमाफी करण्यात आलेली होती तेव्हा महाराष्ट्रातल्या किती शेतकऱ्यांच्याकडे किती टक्के शेतकरी महाराष्ट्रातले कर्ज घेतलेले होते. 35% फक्त शेतकरी महाराष्ट्रातल्या कर्ज होतं, 65% शेतकऱ्यांचं कर्जच नव्हतं. एक शब्द संजय जे म्हणाल त्या पद्धतीप्रमाणे ज्या 71,000 कोटीचं कर्जमाफी जी झालेली होती त्याच्यात आपल्याला माहीत आहे त्याच्या अगोदर 1700 कोटी रुपयाचं पॅकेज पंतप्रधानांनी आपल्या विदर्भासाठी जाहीर केलं होतं. आपण विदर्भातले आहात आशिष जी, यवतमाळ जिल्ह्यातले आहात की जिथं जास्त म्हणजे आत्महत्या त्या जिल्ह्यात झालेल्या आहेत, तिथं आपल्या या 1700 कोटी रुपयाच्या पॅकेजचं या काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी ज्या दिवशी 1 जून 2006 मनमोहन सिंग यांनी पॅकेज जाहीर केलं त्या दिवशी लोकसत्ताच्या पहिल्या पानावर माझी बातमी होती की पॅकेज वरची मलमपट्टी आहे. पण आत्महत्यांचा दर कमी झाला होता. ज्या पद्धतीनं म्हणजे प्रेताच्या टळूवरचं लोणी खावं अशा पद्धतीनं त्या स्वतःची व्याख्या सांगता स्वतःची त्याच्यात नावाने सगळे तुमच्या सगळ्या पुढाऱ्यांचे नाव आले त्याच्यामध्ये. आम्ही नव्हतो त्यावेळेला, आम्ही आणलेलं नाही तिथे. आता तूर कोणी खाल्ली? ऐकून त्याच्यानंतर कोणी खाल्ली? मुख्यमंत्री खाल्ली. तुम्हाला मी सांगतो की 70,000 कोटीचं जे कर्ज वाटप झालं त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये भाई आपण कोकणातले आहात, ह्या संजय पण मराठवाड्यातला आहे, त्या एकूण कर्जमाफी जी महाराष्ट्रामध्ये 7,500 कोटीची झाली होती त्याच्यामध्ये किती पर्सेंट ज्या विदर्भामधून आत्महत्या होतात त्या मराठवाड्यातून आत्महत्या होतात, त्या मराठवाड्याला त्या एकूण 7,500 कोटी रुपये किती मात्र चुकलं. काँग्रेस राष्ट्रवादीला तुम्हाला पूर्ण दोष द्यायला टक्केवारी सांगतो साहेब. भाई 3% तुम्ही आता आम्हाला शेतकरी कोकणातले शेतकरी होते, 7% शेतकरी विदर्भातले, 5% मराठवाड्यातले. म्हणजे मला असं म्हणायचं की खऱ्या अर्थानं जिथं आत्महत्या होत आहेत त्या शेतकऱ्यांना द्या ना. एक्झॅक्टली, आमचं काय नाही. आणि म्हणून ह्या सरकारची भूमिका सांगायला इतका 6-6 महिने वेळ का घेताय? हे बघा, मी तुम्हाला पुन्हा सांगितलंय सरकारने. संजय, अभ्यास किती महिने झाले? नाही थांबा, हे महाराष्ट्राची ब्युरोक्रेसी ही एकदा नव्हे आदर्श नोकरशाही आहे. अभ्यासाला इतका वेळ लागतो ते बघा आशिष. आपण लोकांना वस्तुपाठ सांगायचा तर लोकांकडनं योगीकडनं शिकायची वेळ आली नाही. आशिष, माझं काय म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टी आपल्याला कर्जमाफी द्यायचे साधारणतः 30,000 कोटी रुपयाची नाही. ऐकून घ्या माझं आशिषजी, की तुम्ही जे म्हणाला त्यात योग्य बोललात की मागच्या योग्य बोललात गेल्या वेळेला ज्या पद्धतीनं कर्जमाफी झाली होती
जिथं आमच्या गरीब करोडो शेतकऱ्याचे 15,000 होते, 20,000 रुपये होते, त्याला सुद्धा ती माफी झाली नव्हती. आणि द्राक्ष उत्पादकाच्या 25-25 लाख रुपयाची कर्जमाफी अशा लोकांनी झाली. डाळिंबाच्या बागा, द्राक्षाच्या बागा, जे बागायतदार होते त्यांना कर्जमाफी झाली, फायदा त्याचा झाला होता. मी माझं म्हणणं की थोडंसं व्यवहारिक असावं माणसानं. कर्जमाफी कधी, योग्य वेळ भाजपची कधी? बघा, मी सांगतो, नेहमी तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, आमचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटलांनी सांगितलेलं आहे, आम्ही कर्ज. पण नितीन गडकरी काही वेगळंच बोलतात. हे बघा, राज्यातले सगळ्यात मोठे नेते भाजपचे, बघा मी ते वेगळंच बोलतात. त्यांनी काय म्हटलं की कर्ज माफीने आत्महत्या थांबणार नाही, असं मेसेज काय गेला? कर्ज माफी देऊ नका, काय गेला शेतकऱ्यांपर्यंत? कर्ज माफी देऊ नका असं कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने म्हटलेलं नाही. तुम्ही, मला असं वाटतं, चुकीचा संदेश लोकांच्या पर्यंत कृपया करून एअरमधून देऊ नका. खरा काय तो तुम्ही सांगा, कर्जमाफी कधी देताय सांगा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची आणि या भाजपच्या सरकारची सुद्धा भूमिका सकारात्मक आहे. पण ज्या सकारात्मक म्हणजे काय, ज्या पद्धतीनं गेल्या वेळेला कर्जमाफी झाली आणि देण्यात आली, त्याच्यातलं सुद्धा सांगितलं, त्याच्यातही तुम्हाला सांगतो 36,000 कोटी रुपयाचा घोटाळा झालेले आहेत, चुकीच्या पद्धतीने कर्जमाफी झालेली आहे, असं कॅगचे रिपोर्ट आहेत. आमचे तो विषय आता सोडा, ते होऊ नये. सत्ता गेली, त्यांना लोकांनी घरी बसवलं, तुम्हाला निवडून दिलंय, आता 3 वर्ष व्हायला आले, तुम्ही काय करणार? अशाच गरजवंताला प्रामाणिक अशा स्वरूपाची, ज्याला कर्जमाफीची गरज आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी. ठीक आहे, कर्जमाफी देंगे, लेकिन समय नाही बतायंगे. हा भाजपचा नारा दिसतो. मी शेवटी योगेश पांडे यांच्याकडे जातोय, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. योगेश पांडे, राजू शेट्टींनी आज राज्याच्या राजधानीत म्हणजे मुंबईत येऊन सरकारला अल्टिमेटम दिलाय, महिन्याभराच्या आत शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करा, नाही तर आम्ही सरकार बाहेर पडू. भाजपची भूमिका अशी दिसते, तुम्ही कधीही बाहेर पडा. आता मला सांगा, कर्जमाफी नाही झाली तर शेतकरी काय करेल? अत्यंत संयमाने आम्ही आज पूर्ण आत्मक्लेश यात्रा केली आहे, मात्र राज्यामध्ये अराजकता सुरू होण्यास वेळ लागणार नाही. शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत भयावह आहे, विदारक चित्र आहे. आणि आता जे जरा वेळापूर्वी आदरणीय हाकेसाहेब जे म्हटले की विम्याचं, तर शेतकऱ्यांनी विम्याचं प्रीमियम किती भरलं आहे त्याबद्दल चर्चा होत नाही. फक्त म्हणतात की आम्ही विमा दिला, विमा दिला, विम्याचा ढोल बडवला जातो. मात्र किती आज आम्ही फक्त शेतकऱ्यांना मुंबई दाखवली आहे, मुंबईचे रस्ते दाखवले आहेत. आम्ही खुल्लम खुल्लं सांगितलंय की शेतकरी आज फक्त मुंबई बघून गेले आहे. आणि पुढच्या वेळेस महिन्याभरामध्ये शेतकऱ्यांचं आणि राजू शेट्टींचं आंदोलन कसं असतं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी चांगलं माहिती आहे. आदरणीय शरद पवार साहेब असो किंवा काँग्रेसचे माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब असो, यांनी ते आंदोलन बघितलं आहे. आणि आम्ही जे करतो प्रामाणिकपणे करतो. आम्ही यांना शेवटचा अल्टिमेटम दिला आहे शेतकऱ्यांच्या वतीने, आणि शेतकऱ्यांच्या भावना फार तीव्र होत्या. आणि याचं दखल सरकारने, वास्तविक सरकारने दखल सुद्धा नाही घेतली. अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. हे जे म्हणतात आम्ही समाजयात्रा काढतोय, समाजयात्रा काढतोय, अहो इथं 15,000 शेतकरी होते मुंबईमध्ये, 15,000, 5 मंत्री आले असते, चर्चा केली असती, तुम्ही सांगा ना, समजून आम्हाला. आम्ही 15,000 शेतकरी मुंबईत आणले, राजू शेट्टींचा एक शिलेदार सदाभाऊ खोत सरकारच्या दारात आहे. अहो तुम्ही झालंय काय, मी हात जोडतो, तुमचे बघवलीच जात नाहीये, नाही व्यथाच बघवली जात नाही. सर्व कर्तृत्वावर तुम्ही मला सर्व प्रयत्नांवर तुम्हाला काही बोलायला उरलं नाही. सदाभाऊ घालून, ठीक आहे, एक महिना बघा, तुम्ही एक महिना बघा, सांगा जर का आता शेतकऱ्यांचे वाली म्हणून तुम्ही राहताय तर सदाभाऊंच्या बाबतीत नक्कीच. आज आलेले शेतकरी स्वतःहून आले होते, शेतकरी नव्हते, 15,000 शेतकरी. ठीक आहे योगेश पांडे, तुमची व्यथा आम्ही समजू शकतो, अगदी बरोबर आहे. पण राजू शेट्टींचे प्रयत्न हे प्रामाणिक आहेत. ते मुंबईत आले, त्यांनी आत्मक्लेश यात्रा काढली आणि त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे. आता बघायचं आहे की खरंच महिन्याभरात शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का. मी सुरुवातीला जसं म्हणालो की जयाजी सूर्यवंशी हे मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करतायत, 1 जूनपासूनचा जो शेतकऱ्यांचा प्रस्तावित संप आहे तो होणार की नाही याविषयीची जी चर्चा आहे अजूनही ते चर्चा करतायत. याचा अर्थ असा आहे की ज्या संपकरी शेतकऱ्यांबरोबर तोडगा काढायला सदाभाऊ खोत गेले होते तिथं अजूनही प्रयत्न सुरू आहेत. शेतकरीसुद्धा संपाची मागणी सहसासहजी सोडायला तयार नाही, परंतु सरकार आहे, सरकारी दरबारी एकदा माणूस गेला की सरकारप्रमाणेच वागतो, त्यामुळं हा पुढचा संप कदाचित स्थगित केला जाईल. आज आपण इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजप सरकार तोंडघशी पडलंय का? 93% लोक म्हणतायत होय शेतकऱ्यांच्या प्रश्नावर,
भाजप सरकार तोंडघशी पडलंय. आज इथंच थांबूया. पाहत रहा महाराष्ट्रवर.